शहरातील रोड रोमियोंवर पुन्हा कारवाई, पोलिसांनी आवळल्या मुसक्या. श्रीरामपूर शहरातील कॉलेज व वर्दळीच्या ठिकाणी चंपूगिरी करणाऱ्या रोड रोमियोंविरोधात मागील काही दिवसांपासून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईच्या चालतात 23 सप्टेंबर रोजी शहरातील RBNB महाविद्यालय, बस स्टँड, खासगी क्लासेस आदी ठिकाणी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, राहुल नरवडे, संपत बडे, मच्छिंद्र कातखडे, गौरव दुर्गुळे आदींच्या पथकानं धडक कारवाई करत चंपूगिरी करणाऱ्या 13 रोड रोमियोंना पकडून त्यांच्या विरोधात कारवाई केली आहे. सदरच्या कारवाईच्या माध्यमातून पुन्हा एकदा चंपूगिरी करणाऱ्यांनी सुधारावे, अन्यथा आम्हाला सुधारावे लागेल, असा संदेश पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिलाय. त्याचबरोबर शहरातील कोणत्याही भागात चंपूगिरी करणाऱ्या रोड रोमियो त्रास देत असतील तर या संदर्भात शहर पोलिसांशी संपर्क केल्यास रोड रोमियो कायमस्वरूपी बंदोबस्त केला जाईल, असं आवाहन पोलीस निरीक्षक गवळी यांनी केलंय. श्रीरामपूर शहर व परिसरातील सर्व शाळा, कॉलेज या ठिकाणी ज्या मुलींची व महिलांची छेडछाड करणारे जे लोक आहेत किंवा जे मुलं आहेत ज्या कॉलेजला ॲडमिशन न घेता त्या ठिकाणी विनाकारण फिरत असतात त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याचे आम्हाला आदेशित केलेले आहे. त्यानुसार आम्ही मागील 3 दिवसापासून दररोज सकाळ संध्याकाळ शाळा, कॉलेज, क्लासेस, महिलांचे हॉस्टेल या ठिकाणी फिरून जे विनाकारण फिरणारे टवाळखोर आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची कारवाई सुरू केलेली आहे. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 30-35 जणांवर 3 दिवसात कारवाई केलेल्या आहेत. तसेच त्यानुसार शहरात फिरणारे ट्रिपल सीट, विना फॅन्सी नंबर आणि विना नंबरच्या ज्या गाड्या आहेत, ज्या सायलेन्सरला ते फटाके स्टाईल जे सायलेन्सर लावून जे लोकं टवाळगिरी करत फिरतात त्यांच्यावरसुद्धा आम्ही प्रतिबंधक कारवाई करण्याची सुरुवात केलेली आहे. त्यामुळे इथून पुढे येणाऱ्या नवरात्र उत्सवात कोणीही जर कोणी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करून जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात येईल व रोड रोमियो व महिला मुलींना त्रास देणारे जे समाजातील समाजकंटक आहेत त्यांच्या विरुद्ध देखील पोलिसांनी मोहीम उघडली असून सर्वांना सूचित करण्यात येते. तसेच संध्याकाळच्या टायमाला 6 वाजेनंतर किंवा 10 वाजेच्या आत जे हॉटेल आणि ज्या रोडच्या बाजूला ज्या लागलेल्या टपऱ्या त्या बंद होणार नाहीत त्यांच्यावरसुद्धा आम्ही मुंबई पोलीस ॲक्टप्रमाणे कारवाया सुरू केलेल्या आहेत. सर्वांनी याची नोंद घ्यावी. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट.